मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होतोय. श्रावणात निसर्गसुद्धा नव्या रंगरूपात नाहून निघतो. बालकवींच्या भाषेत सांगायचं तर श्रावण मासी हर्ष मानसे असा हा उल्हासदायी महिना. याच निसर्गाची मौज अनुभवायची. चला तर मुंबईच्या उपनगरात जाऊया. डोंगरदऱ्यामधून नैसर्गिक होत असलेला हा जो झरा आहे तो मुंबईमधला आहे. मुंबईच्या उपनगरातील घाटकोपरमधलं हे विहंगम दृश्य आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला कुठे पिकनिकला जायला वेळ मिळत नसला तरी या आपल्या झी 24 तासच्या माध्यमातून या विहंगम दृश्याचा नजारा आपल्यासमोर सादर होत आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरवी ऊन पडे वरती भगता इंद्रधनुचा कोप दुहेरी विनळासे मंगल तोरण काय बांधले नमो मंडपी पुढी भासे. घाटकोपर पश्चिमेला असलेल्या बर्वे नगरातला हा निसर्गरम्य डोंगर मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलातला निसर्गाचा हा आविष्कार मन मोहून टाकणारा. श्रावणाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला हिरवा गर्द गालीचा हरखून टाकतो. हिरवे रेशीम वापरून विणलेल्या गालीच्यावर विविधरंगी फुलं फुलपाखरं मनसोक्त बागडत असतात. मुंबईच्या उपनगरातही नैसर्गिक झरे आणि धबधबे बघायला मिळतात. याच वनराईत औषध आणि दुर्मिळ वनस्पतींचा ठेवाही आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वर्षा सहलींना जाऊ न शकणाऱ्यांसाठी हा निसर्ग भरभरून आनंद देतो. मात्र काही नतद्रष्ट लोक या निसर्गाचाही विचका करायला टपलेले असतात. मद्यप्राशन आणि भांडणं करून रंगाचा बेरंग करतात. अशा मंडळींच्या बंदोबस्तासाठी मग पोलीस तैनात करावे लागतात. मुंबईमध्ये एकीकडे सिमेंटचे जंगल तर दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेला हा निसर्ग सौंदर्य. हे निसर्ग सौंदर्य जर जपायचं असेल तर यासाठी रहिवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर प्रशासनाने देखील हे निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ठोक उपाययोजना करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.